आकाशवाणी नागपूर हे कुलकर्णी आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षात देश सातशे पन्नास अब्ज डॉलर्सची निर्यात करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल व्यक्त केला फेब्रुवारीपर्यंत देशानं अपेक्षेपेक्षा जास्त निर्यात ते म्हणाले मुंबईतल्या एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ई सीजीसीच्या नव्या कॉर्पोरेट कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन केल्यावर ते बोलत होते भारतात परवडण्याजोगी उपचार सुविधा उपलब्ध करवणं ही आपल्या सरकारची प्राथमिकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आयुष्यमान भारत योजना जनौषधी केंद्र हे त्याच घेतलेलं घाऊल आहे असं म्हणाले देशात दीड लाख हेल्थ अँड वेलनेस सेंटर तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीसमध्ये घोषित केलेल्या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं आयोजित केलेल्या बारा वेबिनारपैकी हा एक भाग आहे नॅनो लिक्विड डीएपी म्हणजेच डाय अमोनियम फॉस्फेट खताला मंजुरी म्हणजेच शेतकऱ्यांचं जीवन सुसह्य करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणि देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारनं नॅनो लिक्विड डीएपी खताला मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय रसायनं आणि खतं मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट संदेशातून दिली भारतीय नौदलानं काल अरबी समुद्रात ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आयएनएस कोलकाता या विनाशिकेवरून ही चाचणी घेण्यात आली संरक्षण संशोधन आणि विकास विकसित केलेल्या प्रणालीच्या मदतीनं या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली नौदलानं केलेली ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी म्हणजे आत्मनिर्भर भारत अभियानाच्या दृष्टीनं आणखी एक महत्वाचं पाऊल असल्याचं नौदलानं आहे नौदलाच्या कमांडर्सची यंदाची पहिली परिषद आजपासून सुरू होते आहे विशेष म्हणजे या परिषदेचा पहिला टप्पा प्रथमच पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर आयोजित करण्यात आलाय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग नौदल कमांडर्सना संबोधित करणार आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार